जिल्ह्यातील 235 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान झालं. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. जिल्ह्यात एकूण 238 ग्रामपंचायतींचा समावेश या प्रक्रियेत करण्यात आलेला आहे. गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू असलेली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी म्हणून विविध गट आघाड्यांनी सुरुवातीपासूनच कस लावलेला आहे. आज नरखेड तालुक्यात 22, काटोल 27, कळमेश्वर 24, सावनेर 36, पारशिवनी 22, रामटेक 8, कामठी 27, मौदा 25, उमरेड 7, भिवापूर 10, कुही 4 आणि हिंगण्यात 7 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. यात लाव्हा आणि खडतगाव इथे देखील मतदार आपलं मत टाकायला सकाळपासूनच मतदान केंद्रावर दिसून आले. यावेळी येथील उमेदवारांनी दिलेल्या प्रतिक्रिया. आज या जो पोलिंग का जो यहाँ पे लोगों ने बहुत ही अच्छा प्रतिसाद दिया है और मैं शुक्रिया करना चाहता हूँ गांव के मतदार बंधु भगिनों से कि उन्होंने बहुत ही अच्छा रिस्पांस आज दिया है. लगभग 30% मतदान ये वार्ड क्रमांक 1 लावा का हो चुका है और हमें ये विश्वास है कि हमारा समता पैनल जो है जो लोगों के लिए लोगों की भलाई के लिए लोगों की अच्छाई के लिए जो काम कर रहा है आज तक यहाँ 20 साल से ये सत्ता ग्राम पंचायत के समता पैनल के समता पक्ष में रही है वही आज भी ये समता पैनल के सरपंच और सभी उम्मीदवार यहाँ से चुन के आएंगे हमें ऐसी आशा है और इसी प्रकार मैं सभी गाँववासियों को सभी मतदार बंधु भगिनियों को दिवाली की हार्दिक शुभकामना देना चाहता हूँ. 2017 सार्वत्रिक निवडणुकीकरता आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे जनहित मंच पॅनल हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे उमेदवारी लढवित आहे आणि आमचे प्रत्येक वार्डामध्ये 3 उमेदवार असे 15 उमेदवार आणि एक सरपंच पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना सुजित नितनवरे ह्या इथून उमेदवारी लढवित आहेत. आतापर्यंतच्या चित्रानुसार जे आम्ही प्रचार केला त्या प्रचारानुसार आता याच्या आधी काँग्रेसची सत्ता होती आणि जे काही आपल्या भाषणामध्ये आपण ऐकलं असेल की भ्रष्टाचारमुक्त आम्ही शासन देऊ परंतु सर्व दूर मान्य आहे की भ्रष्टाचारमुक्त शासन नव्हतं आणि त्यामुळे जनता ही आहे जे महादेवनगर सोनमानगर इथली जनता त्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला सर्वदूर चांगला प्रतिसाद आहे आणि आमचे येत्या काळामध्ये 15 ते 15 उमेदवार आणि एक सरपंचासहित असे 16 उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे. पण वार्डातून मला जे जनतेने समर्थन दिलं आहे त्याच्याबद्दल मी जनतेला जनतेचे आभार मानते आणि तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते. खडगाव या ग्रामपंचायतीची निवडणूक एकदम शांतीपूर्व या खडगाव गावामध्ये चालू आहे आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला गावातील सर्व गावकरी मंडळींनी चांगल्या एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आमच्या या पॅनलला एकदम भरघोस विजयाच्या प्राप्तीपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल खडगाव या गावाच्या सर्व ग्रामवासियांना मी माझ्या गावा आणि ग्रामपंचायततर्फे आणि दिवाळीच्या या मुहूर्तावर दिवाळीच्या या गाववासियांना आणि सर्वांना अत्यंत चांगल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. लाव्हा या गावी जवळपास 60% मतदान झालेलं आहे. सोमवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी बचत भवन इथे लागणार आहे.